नमस्कार आज आपण बघूया पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम याला आपण प्रूव कसा करणार तिथे आता जाऊया क्वेश्चन आहे इन अ राइट अँगल ट्रायंगल म्हणून आपण एक राइट अँगल ट्रायंगल बनवला आहे त्याचं नाव मी टाकलं आहे एबीसी बी नंबर बी आहे पुढे म्हणतात द स्क्वायर ऑफ द हायपोटेनस स्क्वायर ऑफ द हायपोटेनस म्हणजे 90 च्या समोर आलेल्या बाजूला हायपोटेनस म्हणतात तो कुणाचा स्क्वायर एसी चा स्क्वायर बरोबर आहे सम ऑफ द स्क्वायर ऑफ रिमेनिंग टू साइड्स म्हणून लिहिला ए बी स्क्वायर प्लस बी सी स्क्वायर आता हा प्रश्न आहे पान नंबर 34 पेज नंबर 34 पायथागोरस थेरम म्हणते त्याला पान नंबर 34 वर आहे मॅथ्स 2 पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम पेज नंबर 34 टॉपिक नंबर 2 सुरू होत आहे गिवन झाला प्रूव झाला आता मी कन्स्ट्रक्शन करत आहे तो कन्स्ट्रक्शन मध्ये काय करत आहे की व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल टू द अपोजिट साइड मी परपेंडिक्युलर ड्रॉ करत आहे पण तिथे जायच्या आधी पहिलं मी या त्रिकोणाचा नामकरण विधी समारंभामध्ये नेला आहे तुम्हाला तो पहिला आपण नाम टाकूया याचं नाव टाकूया तो कधी पण कुणी विचारलं काय विचारलं ए बाबा नाव घे तो काय बोलायचं कट्ट गोल परपेंडिक्युलर कट्ट गोल परपेंडिक्युलर हा नाव घ्यायचा विधी आहे कट्ट गोल परपेंडिक्युलर तर याच्यात बघा हा 90 डिग्री ऑलरेडी आहे म्हणजे हाच परपेंडिक्युलर उरलेल्या दोन बाजूला घ्यायचं नाव कट्ट आणि गोल सो मी इथे लिहित आहे कट्ट आणि मी इथे लिहित आहे गोल तो कट्ट गोल परपेंडिक्युलर म्हणजे या ट्रायंगलचा नाव पडला आहे ए सी डी हा कोणाचा नाव आहे मोठ्या ट्रायंगलचा काय नाव आहे ए सी डी कट्ट गोल परपेंडिक्युलर आणि कन्स्ट्रक्शन मध्ये इथून आपण याच्यावरती परपेंडिक्युलर टाकलाय हो तो आता जर हा ट्रायंगल बघितला तुम्ही तो या एक नंबर ट्रायंगल मध्ये कट आहे परपेंडिक्युलर आहे कट आहे परपेंडिक्युलर आहे याचा लायक काय आहे गोल तो नाव कसा येणार कट गोल परपेंडिक्युलर मतलब ए ट्रायंगल ए बी डी आता हा दुसरा ट्रायंगल राहिलाय यांच्याकडे परपेंडिक्युलर है गोल है परपेंडिक्युलर है गोल है काय काय कट म्हणून इथे कट टाकला तो नाव देताना कट गोल परपेंडिक्युलर मतलब बी सी डी म्हणून याचा नाव पडला बी सी डी प्यारे बच्चों ध्यान रखो इसको कहते हैं बाई सिमिलरिटी ऑफ राइट एंगल ट्रायंगल थ्योरम बाई सिमिलरिटी ऑफ राइट एंगल ट्रायंगल थ्योरम क्या है सिमिलरिटी ऑफ राइट एंगल ट्रायंगल थ्योरम थ्योरम है परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स ऑफ राइट एंगल टू द अपोजिट साइड डिवाइड्स द साइड्स इन टू ट्रायंगल They both are similar to each other and similar to the original triangle. This property is known as to be the similarity of right angle triangle theorem. बोलो समझ में आया क्या सबको? Yes boss. तो अब हम लोग जाएंगे ये सब मसाला तैयार होने के बाद प्रूव करने के लिए तो कंस्ट्रक्शन आपने इसमें क्या किया था कि drawn क्या BB परपेंडिकुलर किस पे परपेंडिकुलर डाल दिया आपने एसी पर तो बीबी परपेंडिकुलर एसी हमने ड्रॉ कर दिया है तो सबसे पहले अब हम इसे यहां प्रारंभ कर रहे हैं हमारे सामने दर्शन करते समय ट्रायंगल कितने दिख रहे हैं जरा सब लोग ध्यान से देखो आपको राइट एंगल ट्रायंगल इसमें कितना दिख रहा है तो इसमें टोटल राइट एंगल ट्रायंगल 3 दिख रहा है एक मोठा 90 डिग्री है इसलिए मोठा आणि इथे पण परपेंडिक्युलर आहे इकडचा एक नंबर इथे परपेंडिक्युलर आहे इकडचा दोन नंबर
आणि मोठा तीन नंबर एक मोठा आणि दोन छोटा असे झाले तीन. तीनच्या तीने राईट अँगल ट्रायंगल आहे. तो इथे आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थिअरम लिहू शकतो. तो आता तुम्ही आधीच बघितला की ह्याला नाव कसा दिला होता, कट्टगोल परपेंडिक्युलर. इथे पण कट्टगोल परपेंडिक्युलर, इथे पण कट्टगोल परपेंडिक्युलर. तो हा नाव मी आधी शिकवला आहे म्हणून डायरेक्ट मी इथे लिहित आहे. तो इथे मी डायरेक्ट लिहित आहे ट्रायंगल एसीबी. ट्रायंगल एसीबी सिमिलर आहे ट्रायंगल एबीडी. सिमिलर आहे ट्रायंगल बीसीडी. आणि याला कारण लिहायचं बाय सिमिलॅरिटी ऑफ राइट एंगल ट्रायंगल थिअरम. ठीक आहे, बाय सिमिलॅरिटी ऑफ राइट एंगल ट्रायंगल थिअरम. आता जरा बघा, हा जो ट्रायंगल मोठा आहे हा यांच्याशी सिमिलर आहे आणि हा ज्याच्याशी पण सिमिलर आहे. तो आपण एक एक सुरुवात करूया. पहिला आपण या ट्रायंगलला यांच्या बरोबर घेऊया. तो आता आपण घेत आहोत एरिया ऑफ देखो ट्रायंगल ए सी बी हा सिमिलर आहे ट्रायंगल ए बी डी. हा पहिला घेत आहे मी. ठीक आहे, आता जर दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे तर तो आपल्याला माहित आहे की त्यांच्या करेस्पॉन्डिंग साइड्स काय असणार, सिमिलर. म्हणजे पहिले दोन इकडचे तर पहिले दोन तिकडचे, म्हणून मी लिहित आहे ए सी अपॉन ए बी. परत पुढे जाऊया, मागचे दोन इकडचे तर मागचे दोन तिकडचे, पण मी त्याला घेत नाही. का? कारण मला क्रॉस मल्टीप्लाय केल्यावर स्क्वायर भेटला पाहिजे, हा डोक्यात ठेवा. तो म्हणून मी हे मागचे दोन न घेता काय घेत आहे, फर्स्ट अँड लास्ट, फर्स्ट अँड लास्ट. तो ए बी अपॉन ए बी. आता का असं घेतलं, कारण ए बी ए बी मल्टीप्लाय केलं तर काय भेटणार, ए बी स्क्वायर. आणि आपल्याला हा एक बसायला पाहिजे, तो हा सापडणार. कारण मी काय करत आहे, कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना. तो मेरा नजर इधर है उधर और निशाना इधर मार रहा है. तो कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना. तो इसको क्या चाहिए था, ए बी स्क्वायर. तो ए बी स्क्वायर के लिए हमने ये पीछे वाला दोनों हाथ ही नहीं लगाया, फर्स्ट एंड लास्ट, फर्स्ट एंड लास्ट. और इसका रीजन लिखना पड़ेगा करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. अब आप क्रॉस मल्टीप्लाई कर दो तो ए बी इंटू ए बी क्या हो गया, ए बी स्क्वायर. और यह आएगा ए सी इंटू ए बी. ये कहानी नंबर एक समाप्त हो गया. अब कहानी नंबर दो में हम जाएंगे. अब इसका इसके साथ कहानी खत्म. अब फर्स्ट और क्या ले रहा है, लास्ट. तो ट्रायंगल ए सी बी सिमिलर है ट्रायंगल बी सी डी. इसका भी रीजन वही है, बाय सिमिलैरिटी ऑफ राइट एंगल ट्रायंगल थ्योरम. ये लिखेंगे ऊपर वाला. अब इधर भी पहले दोन इकडचे तर पहले दोन तिकडचे, मतलब ए सी अपॉन बी सी. मग मागचे दोन इकडचे तर मागचे दोन तिकडचे, बी सी अपॉन से डीक्यू ले लिया. क्योंकि बी सी इंटू बी सी आपको क्या मिलने वाला है, बी सी स्क्वायर. क्योंकि मैंने पहले बोला कहीं पे निगाहें और कहीं पे निशाना. तो बीसी बीसी आप मल्टीप्लाई करेंगे, इसका रीजन लिख दो. फिर बीसी बीसी मल्टीप्लाई करोगे तो बीसी स्क्वायर बराबर एसी इनटू क्या आ गया, सीडी. बोलो यहाँ तक मस्त मस्त समझ में आया? यस. अब मेरे को आता ही नहीं कि आगे क्या करने का. तो मी चाहता है तेरा विचार आला, ए बाबा सांग रे मला मी काय करू. तो म्हणतो तुझा डोला फुटला आहे का, ए बी स्क्वायर प्लस बी सी स्क्वायर करून टाक. तो माझ्याकडे ए बी स्क्वायर आहे, माझ्याकडे बी सी स्क्वायर आहे, दोघांना प्लस करायचा आहे. हा कोणी खोडवला हो त्यांनी, मला कुठे येतो मी असंच बघून बघून सोडवतो. तर त्यांनी मला आयडिया दिलाय की दोघांच्या करून टाक काय बेरीज. तुम्ही या दोघांच्या बेरीज करत आहे, ए सी सॉरी ए बी स्क्वायर प्लस बी सी स्क्वायर. अहो जर ह्या दोघांच्या प्लस केला तर हे दोघे ओरडतात, ए आमचा पण कर काय बेरीज. कारण इकडच्या बेरीज केला प्लस केला तर तिकडच्या पण काय करावा लागेल, प्लस.
म्हणून मी तिकडचं पण प्लस लिहत आहे AC into AB आणि प्लस कुणाला देत आहे AC into CD आणि ना असा असा लिहिल्यानंतर हा AC आणि हा AC एवढे म्युनिसिपालिटीची गाडी आली ती बघते दोघांमध्ये कॉमन काय आहे त्यांनी बघितलं इथे पण AC आहे तिथे पण AC आहे पकड पकड दोघांच्या काय AC आणि AC ला पकडून गेला रे बाहेर बाकी लोक घाबरले दरवाजा बंद केला तर या दोघांचा नेला पकडून काय AC तो यांच्या घरात राहिला AB व त्यांच्या घरात राहिला CB तो दोघांच्या पकडून नेला AC म्युनिसिपालिटी आली गाडी आणि नेला दोघांच्या पकडून काय नेला AC कॉमन नेला AC मॅक्सचा भाषेत त्याला कॉमन म्हणतात आणि यांच्या घरात राहिला AB आणि त्यांच्या घरात राहिला CB तो आता आपण जाऊया शोधायला की AB मध्ये CB मिळवला तर काय भेटतो चित्र मध्ये बघा AB मध्ये CB मिळवला AB मध्ये CB मिळवला तर काय भेटतो AC म्हणजे आपण इथे प्रेमाने AC लिहू शकतो तो तिथे AC आणि AC जर यांना मल्टिप्लाय केला तो AC चा काय भेटणार स्क्वायर आणि नजर टाकून बघा आपल्याला प्रूफ काय करायचा होता योज इति सिद्धम तो क्या रे बच्चों बहुत छोटा और आसान है आपको समझ में आ गया होगा अब हम अगले वीडियो में मिलेंगे सर्कल पाइथागोरस के सारे नियम हो चुके हैं धन्यवाद थैंक यू नमस्कार सब बात है।